तर निम्म्या महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. निफाडमध्ये 7.4° तापमानाची नोंद झाली आहे. राजधानी मुंबईतही थंडीची चाहूल दिसतीये. मुंबईत कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कुलाबा केंद्रात 18.8° सेल्सिअस तापमानाची नोंद, तर सांताक्रूजमध्ये 16.2° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यावर मुंबईकरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. मुंबईत काही दिवसांपासून थंडीची चाहूल जाणवायला लागलेली आहे. अशातच गेल्या मागच्या 2 महिन्यांमध्ये आपण पाहिलं होतं की मुंबईत प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सोबतच आपण पाहत होतो की मुंबईच्या अनेक परिसरामध्ये धुळीकण जे आहेत ते वाऱ्यामध्ये पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळेच अनेक आजार पण जे आहेत ते वाढले होते. सध्या मुंबईमध्ये थंडी जी आहे ती जाणवत आहे, गारठा जो आहे तो जाणवायला लागला आहे. आणि याच अनुषंगाने काही लोक आहेत माझ्यासोबत. मी सध्या मुंबईच्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे. काय सांगाल मॅम, गेल्या 2 महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की मुंबईमध्ये अक्षरशः धूळ जी आहे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि त्यानंतर कुठेतरी प्रदूषणात वाढ झाली. सध्या थंडी सुरू झालेली आहे, राज्यभरामध्ये थंडी गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला येतो. मुंबईमध्ये सध्या काय परिस्थिती तुम्हाला जाणवते? सध्या थोडी थंडी जाणवते आहे. 2 दिवसापासून जरा गारवा जाणवते. पहाटे आम्ही इथे वॉकला येतो तेव्हा. पण बाकी प्रदूषण आहे तसंच आहे. प्रदूषणात तसा काही फारसा फरक पडलेला नाही आहे. धूळ तर आहेच आणि प्रदूषण तर जाणवतच आहे. बराच फरक पडलेला आहे. ह्या 2 दिवसातला फरक जाणवण्यासारखा आहे. 2 दिवसांपासून जरा प्रदूषण पण कमी वाटतंय. हे जे आकाश पण क्लिअर वाटतंय सकाळचं, जे अजिबातच नव्हतं. आणि जरा जरा थंडी, गुलाबी थंडी म्हणतात तसं ती जाणवते. थंडी जी आहे चांगली थंडी जाणवायला सुरू होईल, त्यामुळे आपण पाहू शकतो की मुंबईमधलं प्रदूषण जरी कमी झालं नसलं तरी थंडीचा कडाका जो आहे तो वाढत चाललेला आहे. व्हिडिओने सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.